अतुल बेंकेंनी घेतली शरद पवारांची भेट, अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा, तर विधानसभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, बेंकेंचं वक्तव्य। पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची एकत्रित उपस्थिती, बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच समोरासमोर। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आमरण उपोषण सुरू, सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे ठाम, तर सगे सोयरेला ओबीसींचाही कडाडून विरोध। राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार, जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार, तर मनोरमा खेडकरांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। धारावीकरांना धारावीतच घरं द्या, अदानींना दिलेलं टेंडर रद्द करून योग्य व्यक्तीला टेंडर द्या, उद्धव ठाकरेंची मागणी, तर धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही, ठाकरेंचा इशारा। मुंबईसह कोकणात मुसळधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण, तर कोकणात नद्या तुडुंब, सांगली कोल्हापुरातही संततधार। नागपुरात महापूर, अनेक सखल भागात पाणी साचलं, तर रस्ते जलमय, घरं आणि दुकानं पाण्याखाली, शाळांना सुट्टी, तर विमानसेवेवरही परिणाम। वर्ध्याच्या सोनोरमध्ये 50 ते 60 घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी, गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद, आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गालाही पावसाचा फटका। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात 10 वर्षाचा मुलगा वाहून गेला, स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू, पुलाचा अंदाज न आल्यानं घडली घटना। वडोदरामध्ये वर्गात बसलेल्या चिमुकल्यांवर कोसळली भिंत, 6 मुलं भिंतीला लागून खाली पडली, तर 1 विद्यार्थी गंभीर जखमी। भारत सरकारनं दाखवले त्यापेक्षा कोरोनामुळे जास्त बळी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकाचा खळबळजनक रिपोर्ट, कोरोनामुळे 11,90,000 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा। Oh,